हा अर्ज औरंगजेबाला अमीना खानाने पेश केला। बादशाहच्या डोक्यात वेगळी चक्रे सुरू झाली होती। हा अर्ज वाचून ती चक्रे अधिकच वेगाने फिरू लागली। त्याला स्पष्ट दिसले की शिवाजीची धडपड काही ना काही प्रयत्न करून आपल्या पंजातून निसटून जाण्याची आहे। हे ठीक नव्हे, धोका आहे, ही त्यांची चोळबोळ बंद पडलीच पाहिजे ठरले। आणि औरंगजेबाने महाराजांच्या या अर्जावर अमीन खानास करडा जवाब दिला। माँ बदौलतने जो बिल्कुल सीधा साधा बिना कड़ाई का बर्ताव सिवा से किया है, उसका नतीजा यही हुआ है कि सिवा गुस्ताखी करके फ़ायदा उठा रहा है। घर वापस जाने की इजाज़त माँ बदौलत उसे कैसे देंगे? तुम जाके उसे कहो इसके बाद तेरा किसी से भी मिलना जुलना बंद किया गया है, बल्कि राम सिंह के भी घर जाना तुझसे मना है। कहो उसे। औरंगजेबाचा हुकुम सुटला। आता येथून पुढे कोणाच्याही गाठीभेटीस जाणे बंद, रामसिंहाच्या घरीसुद्धा जाणे बंद। इतकेच नव्हे तर याहूनही भयंकर। औरंगजेबाने सिद्धी फुलाद खान कोतवालास बोलावून त्याला हुकुम फरमावला, सिवा के डेरे को तुम घेर लो और उसको चारों ओर पहरेदार बिठा के बंदोबस्त कर लो। तुम खुद बड़ी होशियारी से रहना। महाराजांच्या निवासस्थानाला फौजेचा घरडा घालण्याचा हुकूम औरंगजेबाने सोडला। 5,000 फौजेची आणि तोफांची नेमणूक झाली। फुलाद खान सिद्धी ताबडतोब निघाला। घोडेस्वाराच्या तुकड्या व तोफा निघाल्या महाराजांवर सक्त पहारे चौक्या बसविण्याकरिता। याचा अर्थ काय? तोफांची चाके आणि घोड्यांच्या टापा दौडत निघाल्या। महाराजांना कल्पना नव्हती ते स्वतः शंभूराजे त्र्यंबकपंत रघुनाथपंत व निराजीपंत आत बसलेले होते। एवढ्यात फौजेची गडबड ऐकू आली आणि पाहतात तो तोफेची तोंडे आ करून पुढे येत होती। सैनिकांची गर्दी झाली होती आणि फुलाद खान भराभर भवताली सैनिकांच्या चौक्या बसवीत होता। महाराजांचे मस्तक सुन्न झाले। सारे भीषण भविष्य एका क्षणात सरकण डोळ्यापुढे नाचून गेले। घात झाला, अखेर औरंगजेबाने विळखा घातला। कैद नव्हे मगर मिठीच। महाराजांचा जीव घाबरा झाला। दुखाण्याने पश्चातापाने त्यांचे मन भाजून निघू लागले। हे काय झाले? आपण कोठे येऊन पडलो? आता काय होणार? आवेगाने महाराजांनी आपल्या शंभूबाळाला एकदम पोटाची घट्ट धरले। त्यांना दुःखावेग अनावर झाला। ते अपरंपार शोक करू लागले। महाराजांना निराजीपंतांनी त्र्यंबक पंतांनी आणि रघुनाथ पंतांनी अतिशय धीर दिला। ते सतत महाराजांपाशी होते, त्या धीराचे मोल थोर। आपले स्वराज्य, आपली माणसे, आपले घर, आपली आई, आपल्या बायका मुली 500 कोसावर आपली आतुरतेने वेड्या आशेने टक लावून वाट पाहत असतील आणि आपण इथे अजगराच्या विळख्यात सापडलो आहोत असे जर त्यांना कळले, कळलेच वेड्यासारखी स्थिती होऊन गेली। आईसाहेबांची शिवबा औरंगजेबाच्या जाळीत सापडल्याची बातमी राजगडावर येऊन धडकली। शिवबा जाळीत अडकला, आता कसे होईल? आता त्याला कोण सोडून आणील? कोणाला सांगू? कोणापाशी हट्ट धरू? कोणाला पाठवू? दैत्याने माझ्या बाळे धरिली, तो कोंडून बांधून मारील त्यांना, अशी गत आईसाहेबांची झाली। चिंतेच्या चितेवर त्यांच्या जीवाची होरपळ उडून गेली। मोरोपंत, निळोपंत, आणाजीपंत इत्यादी मंडळी त्यांना जपत होती, धीर देत होती, पण मनासारखे वाईट काही नाही 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 ते मनात येते। स्वराज्यात सर्वांनाच चिंतेने ग्रासले आणि कोणी कोणाला धीर द्यायचा, कोणी कोणाला उगी करायचे, सर्वांना आधार आता एकच होता, आई भवानी। मनोमनी सर्वांनी तिचा धावा मांडला। अफजल्याच्या संकटातून तिनेच वाचविले। तीच याहीकडून काळी वाचवील याच विश्वासावर सर्वजण उत्तरेकडे डोळे लावून बसले। मराठ्यांचा भरवसा देवावर होता। अहोरात्र काळजी तर विस्तवासारखी काळजाला चिटकून बसली होती, पण कुणीही आपल्या कामकाजात ढिला पडला नव्हता। महाराजांनी जायच्या वक्तीस बजावलेली कामे चोख करीत होता। कोणीही हातपाय गाळले नव्हते। कोणालाही या लहानशा स्वराज्यात सुई शिरकवावयाशी ही संधी मिळत नव्हती। उलट तळ कोकणात सुभेदारीवर असलेल्या रावजी सोमनाथासारखे स्वराज्यातील अधिकारी आदिलशाही सल्तनतीतूनच काही जिंकून घेता येईल का याची धडपड करीत होते। महाराज येतील तेव्हा त्यांना दिसावे की स्वराज्य बळकट आहे, 4 वितीने वाढलेच आहे, पण महाराज परत येतील का? महाराजांच्या चिंताव्यग्र येरझारा आता सुरू झाल्या होत्या। एकच चिंता, येथून सुटावे कसे?
ते विचारही करीत होते एकाग्रतेने, तुळजाभवानीचे चिंतनही करीत होते. तेथे त्यांनी त्यांची कडकडीत निष्ठा होती, ज्वलंत भक्ती होती. म्हणूनच भवानीच्या पदरी त्यांचा काही एक हक्कही होता. महाराजांच्या जीवलग सरदारांना आतून या संकटाची भयंकर काळजी लागलेली होती. पंत मंडळीची बुद्धी बधीर होऊन गेली होती. या संकटातून सुटावे तरी कसे, बुद्धी चालेना कठीण गत आली. इंगळास वाळेंबे लागले, काय करावे. तो ते रामसिंहासीही आता समजेना. त्याला तर चिंतेने डोक्याकडून गिळले. काहीतरी डाव करून बादशहा शिवाजीराजांना मारणार हे त्याला स्पष्ट उमगून चुकले. भोवतालीही फुलाद खान सिद्धीचा अहोरात्र पहारा होता. महाराजांना ती मुक्कामाची जागा सोडून बाहेर पडायची सक्त बंदी होती. रात्री अपरात्री फुलाद खानाचे लोक महाराजांचा केव्हा खून पाडतील याचा नेम नव्हता. कारण औरंगजेबाचा अंतिम हेतू तोच होता. म्हणून रामसिंहाने निर्धाराने एक गोष्ट केलीच. त्याने महाराजांच्या वस्ती स्थानाच्या भोवती व खुद्द महाराजांच्या पलंगाभोवती ही खास आपली स्वतःची विश्वासाची माणसे पहाऱ्यावर ठेवली. अर्जुनजी सुखसिंह नाथवत आणि इतर काही राजपुतास बाहेरच्या बाजूला त्याने जागत पहारे करण्यास नेमले व आत पलंगाभोवती तेजसिंह कछवाहास काही राजपुतानीशी नेमले. रामसिंहाने असे स्वतःचे पहारे ठेवण्याचे बिनतोड कारणही फुलाद खानास सांगितले की शिवाजी के बारे में मेरे तरफ से भी जमानत बादशाह के ने लिख के ले ली है. अगर शिवाजी भाग गया या उसने खुदकुशी कर ली तो बादशाह को इस बारे में जवाब देने की जिम्मेदारी मेरी रहेगी. इतके उत्तम कारण कोणास पटणार नाही. औरंगजेबाने मिर्झा राजांना फरमान पाठवून विचारले होते की तुम्ही शिवाला वचने तरी कोणती कोणती दिली आहेत ते कळवा. यावर मिर्झा राजांनी फक्त पुरंदराच्या तहाची कलमेच लिहून पाठविली. शिवाजीराजांना बादशहाने लष्कराच्या नजरकैदेत दामून टाकले आहे ही बातमी मिर्झा राजांना समजली. त्यांना धक्काच बसला. आपण करायला काय गेलो आणि झाले काय, भलतेच होणार तरी काय, काय पुढे. मिर्झा राजांना चिंतेने वेढले. त्यांनी कुमार रामसिंहाला निक्षून ताबडतोब पुन्हा कळविले की शिवाजीराजांच्या प्राणाला धक्काही लागणार नाही याची कसोशीने तू काळजी घे. राजपुताचे वचन आहे, लक्षात ठेव. त्यांना जप. त्यांनी बादशहालाही अदबीने पण स्पष्टपणे एक पत्र लिहिले की बादशहाने शिवाजीला दख्खनमध्ये रवाना करावे. शिवाजीला कैदेत ठेवल्यामुळे किंवा ठार मारून टाकण्यामुळे आपला काहीही फायदा होणार नाही, उलट तोटाच होईल. कारण इकडून आग्र्यास जाण्यापूर्वी शिवाजीने आपल्या राज्याची व्यवस्था अतिशय दूरदर्शीपणाने उत्तम करून ठेवली आहे. बादशहाने शिवाजीला सुखरूपपणे घरी जाऊ देण्यातच दख्खनमधील आपल्या राज्याची दृष्टीने फायद्याचे होईल. बादशहाने शिवाजीशी मैत्री करून त्याला इकडे पाठवावे. म्हणजे दरबारच्या अधिकाऱ्याने दिलेल्या शब्द किती पवित्रपणाने पाळला जातो याचा साक्षात प्रत्यय इकडील लोकास येईल. तरी शिवाजीस दख्खनमध्ये पाठवून द्यावे. मिर्झा राजांच्या या पत्राला औरंगजेबाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. औरंगजेब विचार करीत होता शिवाजीला या जगातून कायमचा कसा नाहीसा करावा याचा. जास्तीत जास्त कौशल्याने व बिनबोभाट हे काम करण्याचा त्याचा इरादा होता. म्हणून महाराजांच्या शिरावर मृत्यूची गुप्त तलवार अहोरात्र लटकत होती. ते सतत विचार करीत होते. घटका पळे आणि दिवस याच विचारात आणि चिंतेत गोगलगाईच्या गतीने चालले होते. दुःखाचा उद्वेगाचा पहिला पूर ओसरला होता. अत्यंत गंभीर शांत पण अथांग विवेकाचा प्रवाह वाहू लागला होता. रामसिंह सिद्धी फुलाद खान तेजसिंह वगैरे काही मंडळीची गाठीभेट बोलणी त्यांच्याशी होत होती. फार सावधपणे महाराज त्यांच्याशी बोलत होते. महासिंह शेखावत नावाच्या एका सरदाराने हा सरदार रामसिंहच्या पदरचा होता. महाराजांच्या या अचूक प्रश्नोत्तराची फारच तारीफ केली. शिवाजीराजे हे एक अत्यंत शहाणे व दूरदर्शी वर्तनाचे अस्सल राजपूत आहेत असे त्याने उद्गार काढले. आग्र्यात येऊन महाराजास 3 आठवडे जवळजवळ पूर्ण झाले. हिरोजी फर्जंद राघो मित्र सर्जेराव मानकोजी आणि बाकीचे जीवलग महाराजांच्या भोवताली सतत होते. कवींद्र परमानंद हेही होते. सर्वांचीच प्रार्थना तुळजाभवानीला एकच होती की महायवनाने महाराजास कोंडले आहे. हा दरवाजा अपार भक्कम तो उघडावयास तूच ये. बया दार उघड. महाराजांची बुद्धी भोवतालच्या त्या प्रचंड पोलादी जिवंत तटबंदीवर धडका देत होती. मार्ग शोधित होती. 8 दिशांना ते
निरखून पाहत होते. येथून सुटता येईल का, येथून वाट सापडेल का, नाही नाही, प्रत्येक दिशेकडून हाच जवाब मिळत होता. फुलाद खानाची प्रत्येक तोफ महाराजांना जणू सवाल करीत होती की अरे एवढ्या जबर बंदोबस्तातून, आग्रा शहरातून, मोगल राज्यातून तू कसा निसटू शकशील? तू तुझ्या 9 वर्षाच्या संभाजीला इथे घेऊन आलास, त्याला घेऊन तुला कसे निसटता येईल? कुठे लपवशील त्या पिलाला? भलत्या अविचाराने काही साहस केलेस आणि सापडलास तर? खरोखरच हे सवाल भयंकर होते. महाराज तरीही मार्ग शोधित होते. याही संकटातून आपल्या सर्व लोकांसह, आपल्या पुत्रासह, एवढेच नव्हे तर आपण आणलेल्या सर्व मौल्यवान साहित्यासह सही सलामत कसे पार होता येईल याचा विचार ते करीत होते. आणि महाराजांच्या डोक्यात सरकन एक काही तरी विलक्षण कल्पना लकाकून गेली. विचारसागराच्या तळाशी अहोरात्र बुड्या मारता मारता महाराजांच्या हाती काही विलक्षण कल्पनांचे मोतीबंद शिंपले लागले. बस, मनातल्या मनात महाराजांनी ठरवले. जणू अत्यंत गहन गूढ असा बुद्धिबळाचा डाव महाराजांपुढे पसरलेला होता. श्रीचे नाव घेऊन महाराज डावास बसले. डाव जीवावरचा पणाला लावले स्वतः सकट सर्वाचे प्राण. करती करविती ती वेळ केवळ श्री शक्ती. महाराजांनी पहिल्या संगटी स्पर्श केला. महाराज आपल्या ऐकून एक लोकास उद्देशून उद्वेगाने म्हणाले, निघून जा, कोणीही माझ्यापाशी मला नकोत. मला ठारच मारण्याची बादशहांना इच्छा असेल तर त्यांना खुशाल मला मारू द्या. भोवतीचे लोक चमकले. ओळखणाऱ्यांनी अचूक ओळखले. राजगडाहून निघताना बरोबर घेतलेले सर्व मावळी शेलेदार आपल्यापासून हलवून आधीच घरी पाठवून देण्याचा डाव यात होता. पण महाराजांनी जा चालते व्हा म्हटले तरी एकदम कसे जायचे? त्यातही काही योजना हवी तशी ती होती. सूत्रे अचूक इशारतीवर हलत होती. महाराजांचे हे मावळे शिपाई आपला सगळा गाशा गुंडाळून गंभीर चेहरे करून बसले. इथे महाराज अशा संकटात पडलेले असताना आपण त्यांना सोडून कसे जायचे? हा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. रामसिंहाला हे समजले. त्यालाही ही गोष्ट कशीशीच वाटली. वेळप्रसंगी भोवताली विश्वासाची माणसे सतत हवीत. आणि मग शिवाजीराजांच्या डोक्यात हा असा विचार अविचार कसा आला? अविचारी वैताग करून कसे चालेल? छे, ही माणसे येथून जाता कामा नाहीत. आणि म्हणून सरळ बुद्धीच्या रामसिंहाने त्या मावळ्यांच्या तुकडीची भेट घेतली व त्या लोकांना त्याने सांगितले की तुम्ही येथे राहू नका, येथून चला आणि माझ्या डेऱ्याच्या पिछाडीस असलेल्या बागेत तुम्ही राहा. यात हेतू होत असा की महाराजांच्या नजरेपुढून तीही मावळी फौज हलेल पण जवळच तळ देऊन सावध असेल. महाराज स्वतः काही मुक्कामाच्या जागेवरून बाहेर जाऊ शकत नाहीत तेव्हा त्यांच्या नकळत ही त्यांच्याच हिताची संरक्षक दक्षता घ्यावी असे रामसिंहाला वाटले. आता काय करावे? या रामसिंहाला महाराजांच्या मनात वेगळेच मनसुबे चालले होते. तेवढ्यासाठी त्यांना ही मावळी तुकडी घरी पाठवून द्यायची होती. पण हे आता रामसिंहाच्या सरळ शब्द प्रेमळ मनाला कसे उमगावे? तो मावळ्यांना म्हणतो, तुम्ही इथेच राहा. महाराज तरी रामसिंहाला सर्व गोष्टी कशा धडाधड सांगू शकणार? याच वेळी महाराजांनी सिद्धी फुलाद खानास आत बोलून घेतले आणि त्याला विनंती केली की आमचा एक अर्ज बादशहाच्या पायाशी रुजू करा आणि त्याला मंजुरी मिळवून द्या. अर्ज कोणता? तर आम्ही आमच्याबरोबर आणलेले फौजेचे तुकडीला तेथून रजा देऊन घरी पाठवू इच्छितो. तरी बादशहाने त्यास इजाजत द्यावी व बादशाही मुलखातून जाण्यासाठी परवानगी द्यावेत. सिद्धी फुलाद खानाला या अर्जीत काहीच वेडे वाकडे दिसले नाही. साधा सरळ अर्ज. खानाने औरंगजेबास हा अर्ज रुजू केला. दिनांक 7 जून 1666. औरंगजेबासही या अर्जातील गूढ समजले नाही. उलट त्याला ही गोष्ट एकदम पसंत पडली. शिवाजीचे सैन्य निघून गेले तर उत्तमच हो. यामुळे शिवाजीचा अंत्यविधी अधिकच बिनबोबाटपणे आपणास पार पाडता येईल असे औरंगजेबाला स्पष्ट दिसले. त्याने हा अर्ज एकदम मान्य केला. पण तरीही मावळ्यांना निघून जाण्यासाठी जरूर असलेले प्रवासाचे परवाने म्हणजे दस्तकेत मात्र त्याने ताबडतोब दिली नाहीत. हे परवाने त्याने यानंतर 48 दिवसांनी दिली म्हणजे दिनांक 25 जुलै 1666 रोजी. याचे नाव औरंगजेब. प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत संशयी नजरेने पाहून खात्री करून घेऊन मगच त्याबाबत पुढे पाऊल टाकण्याचा औरंगजेबाचा शिरस्ता होता. महाराजांना मात्र खात्री होती की औरंगजेब आज नाहीत उद्या आपल्या सैन्याला जायला नक्की परवानगी देईल. महाराजांनी आता एका वचनातून रामसिंहाला स्वतःला सोडवून घ्यावयाचे ठरविले. औरंगजेबाने रामसिंहाकडून असे जामीनपत्र प्रत्यक्ष लिहून घेतलेले होते की शिवाजी आग्र्यातून निसटून जाणार नाही.
व कोणताही दगाफटका करणार नाही या गोष्टीची हमी व जामीन की माझ्या रामसिंहाच्या शिरावर पूर्णपणे आहे. त्याचप्रमाणे महाराजांनाही रामसिंहाला शंकराच्या पिंडीसमोर जातीने पेला फुलाचे वचन दिले होते की तुमच्या जामीन की बाद येईल असे कोणतेही कृत्य मी करणार नाही. यामुळे महाराज अगदी बांधून पडले होते. औरंगजेबाने त्यांना परस्पर रामसिंहाच्या पायाशी बांधून टाकले होते. इतकेही करून त्याला रामसिंहाचा भरोसा येईना म्हणून मग फुलात खानाकडून महाराजांना वेढा घालवून कैदेतच त्याने ठेवले होते. महाराज फुलात खानाच्या चौकी पहाऱ्यापेक्षा रामसिंहाच्या जामिनकीचेच बंधन अधिक जबर वाटत होते. कारण रामसिंहाच्या जीवितांचा प्रश्न होता हा. विश्वासघात या शब्दाला महाराजांच्या हृदयात स्थानच नव्हते. म्हणूनच महाराजांचा विचार चालला होता की रामसिंहाला या जामिनकीतून आणि आपण रामसिंहाच्या वचनातून कसे मुक्त व्हायचे. आणि कल्पना सुचली. लगेच महाराजांनी औरंगजेबाकडे आणखी एक अर्ज पाठविला. दिनांक 8 जून 1666 हा अर्ज असा की आपण मला दुसरीकडे कुठेतरी मुक्कामास ठेवा पण इथे रामसिंहाच्या कोठडीतून मला हलवा. या अर्जाला औरंगजेबाकडून मोठा मासलेवाईक जवाब आला. औरंगजेब म्हणाला की रामसिंह हा माझा इतका विश्वासू सेवक आहे की त्याच्यासारखा दुसरा कोणी नाहीच. तुम्ही त्याच्या कोठडीत राहावे. आता आली का पंचा इत्या धूर्त औरंगजेबाला रामसिंहाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचाच पुन्हा पाना फुटला अचानक. तेव्हा महाराजांनी खुद्द रामसिंहालाच म्हटले की तुम्ही माझ्यासाठी बादशाला जामिनकी लिहून दिली आहे ती जामिनकी तुम्ही बादशाला सांगून मागे घ्या. माझे काय बरे वाईट करण्याची बादशाची इच्छा आहे तसे त्याला खुशाल करू द्या. यावर तो सरळ शुद्ध मनाचा रामसिंह महाराजांचीच समजूत घालू लागला. केवढी गंमत ही. महाराज एका कपटी व क्रूर माणसाच्या आणि एका विश्वासू प्रेमी आणि मनाने थोर अशा माणसाच्या कैदेत पडले होते. महाराजांनी मात्र निश्चितपणे ठरविले की काहीही करून रामसिंहाला या जामीन जबाबदारीतून बाहेर काढायचेच. तसे करण्याने महाराज नैतिक कैदेच्या पोलादी तटबंदीतून बाहेर पडू शकणार होते. एवढ्यात एक नवीनच भानगड उपस्थित झाली. औरंगजेबाच्या चमत्कारिक डोक्यात अशी एक कल्पना पुरली की आपण स्वतःच दख्खनवर मोहिमेसाठी जावे. विजापुरावर अद्याप मिर्झा राजांना व दिलेरखानाला यश येत नाही. ही मोहीम आपणच जातीने हाती घ्यावी आणि रामसिंहाला आग्र्यात ठेवून शिवाजीला त्याच्या स्वाधीन करावे. ही योजना वर करणी चांगली होती पण महाराजांच्या सुटकेच्या दृष्टीने अत्यंत वाईट म्हणजे प्रतिकूल होती. वचनामुळे व जामिनकीमुळे महाराज काहीही करू शकत नव्हते. त्याच रामसिंहाला धोका होता आणि औरंगजेब खरोखरच एकदा मोहिमेवर गेला की परत जे केव्हा येईल कोणास ठाऊक. तोपर्यंत निमूटपणे कैदेत पडून राहायचे सुटून जाणे अशक्य. थोडक्यात म्हणजे महाराजांना सध्या प्रत्यक्ष औरंगजेबाची कैद हवी होती. रामसिंहाची कैद नको होती पण औरंगजेबाची ही दख्खन मोहीम रद्द करणे काही महाराजांच्या हाती नव्हते. बादशहाने हा असा बेत योजला आहे ही गोष्ट मिर्झा राजांना दक्षिणेत समजली. या बेतामुळे मिर्झा राजांनाही अस्वस्थता निर्माण झाली. या मुत्सद्दी पुरुषाच्या डोक्यात सर्व शंका जमा झाल्या. बादशाहचा हा बनाव सर्वच दृष्टीने बाधक आहे असे त्यांना दिसले व त्यांनी दोन पत्रे आग्र्याला त्वरेने रवाना केली. पहिले बादशहाला व दुसरे रामसिंहाला. त्यांनी बादशहाला लिहिलेले पत्र मोठे विलक्षण होते. ते असे